चॅप्टर 4 डिटर्मिनंट अँड मॅट्रेसिस. तर मुलांना आपण आज प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट शिकणार आहोत. तर त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आहे द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज इफ इट्स रोज अँड आर टर्न इन टू कॉलम्स. रोज आर टर्न इन टू कॉलम्स अँड कॉलम्स आर टर्न इन टू रोज. म्हणजे रोज टर्न केले कॉलम मध्ये किंवा कॉलम टर्न केले रोज मध्ये तरी सुद्धा त्याची जी व्हॅल्यू आहे डिटर्मिनंटची ती सेम राहणार आहे. समजा डिटर्मिनंट ए वन बी वन सी वन, ए टू बी टू सी टू, ए थ्री बी थ्री आणि सी थ्री असे ह्याच्यात जर एलिमेंट्स असतील तर इथे आपण रोज टर्न टू कॉलम्स और कॉलम्स टर्न टू रोज म्हणजे रोज हे रूपांतर आपण कॉलम्स मध्ये करायचे आणि कॉलम्सचं रूपांतर रोज मध्ये करायचं. आता इथे हा फर्स्ट रो आहे तर इथे आपण हा कॉलम करायचा ह्याचा म्हणजे ए वन बी वन सी वन हा सेकंड रो आहे ह्याचा कॉलम करायचा आहे. ए टू बी टू सी टू थर्ड रो टर्न टू थर्ड कॉलम ए थ्री बी थ्री सी थ्री. तर इथे आपण रोज कॉलम्स मध्ये त्याचा टर्न केले तरी सुद्धा ह्याची जर व्हॅल्यू जर आपण काढली तर इट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. म्हणजे दोन्हींची व्हॅल्यू दोन्हींची किंमत ही सारखीच येणार आहे. जरी आपण रोजचे कॉलम केले किंवा कॉलमचे रोज केले तरी सुद्धा व्हॅल्यू ही सेम येणार आहे. ही पहिली प्रॉपर्टी आहे डिटर्मिनंटची. म्हणजे हा गुणधर्म आहे जरी आपण रोज टर्न टू कॉलम्स और कॉलम्स टर्न टू रोज इव्हन देन व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज सेम नॉट चेंज. आता इथे हे बरोबर आहे का नाही हे आपण व्हेरीफाय करू चेक करू व्हेरिफिकेशन. तर पहिल्यांदा आपण एक एक्झाम्पल घेऊ. लेट ए इज अ डिटर्मिनंट इट कंटेन्स 9 एलिमेंट्स 1, 2 निगेटिव्ह 1 3 निगेटिव्ह 1 2, 0, 2, 1. दिस डिटर्मिनंट ऑर्डर इज 3. हियर आर 3 रोज अँड 3 कॉलम्स. फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो. आता इथे आपण आधी ह्याची व्हॅल्यू काढून घेऊ. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरतो. फर्स्ट मल्टीप्लाय बाय 1. तर 1 नी कशाला मल्टीप्लाय करायचंय तर जे ह्या रो मध्ये एलिमेंट नाहीयेत आणि या कॉलम मध्ये एलिमेंट नाही रिमेनिंग एलिमेंट्स एट रिमेनिंग एलिमेंट्स निगेटिव्ह 1, 2, 2, 1 दीज आर रिमेनिंग एलिमेंट्स. नाव दिस इज डिटर्मिनंट स्मॉल डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. ह्याची ऑर्डर 2 आहे. मग आता इथे हा सॉल्व करायचा म्हणजे काय करतो आपण टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट तिरकस गुणाकार घेऊन वजाबाकी करायची. मग निगेटिव्ह 1 × 1 इक्वल टू निगेटिव्ह 1 2 × 2 मीन्स 4. निगेटिव्ह 1 मायनस 4 मीन्स निगेटिव्ह 5. नाऊ मल्टीप्लाय बाय 2. आता 2 ने आपल्याला मल्टीप्लाय करायचं. इथे मायनसचं चिन्ह घ्यायचंय. 2 ने मल्टीप्लाय करायचंय कोणत्या डिटर्मिनंटला तर रिमेनिंग एलिमेंट्स आर इन दिस डिटर्मिनंट ह्याला आपल्याला मल्टीप्लाय करायचे. ह्या कॉलम मध्ये नसलेले आणि ह्या रो मध्ये नसलेले एलिमेंट्स म्हणजे 3, 2, 0, 1. मग इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि मायनस 3 × 1 3 मायनस 0 × 2 0 मीन्स 3. मग 2 × 3 2 × 3 6. आता प्लस एकदा मायनस केले आता प्लस करायचे. आता मल्टीप्लाय कशाने करायचे निगेटिव्ह 1 नी निगेटिव्ह 1 नी. तर कोणते एलिमेंट्स घ्यायचे की फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम मध्ये नसलेले एलिमेंट. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मध्ये असलेले एलिमेंट घ्यायचे नाही हे घ्यायचे नाही रिमेनिंग. तर रिमेनिंग दीज आर रिमेनिंग एलिमेंट्स. नाऊ टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट 3 × 2 6 मायनस 0 × −1 मीन्स 0 6 6 − 0 6 निगेटिव्ह 1 × 6 निगेटिव्ह 6 निगेटिव्ह 5 निगेटिव्ह 6 निगेटिव्ह 6
वजा पाच वजा सहा वजा सहा आपण 5 + 6 = 11, 11 + 6 = 17 आणि निगेटिव्हचं चिन्ह. मग आता इथे डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आलेली आहे? निगेटिव्ह 17. त्याच्यानंतर आता आपण चेंज करू. नाऊ बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स ऑफ ए. इथे आपण रोज हे कॉलम्स मध्ये घेऊ आणि कॉलम्स हे रो मध्ये घेऊ. तिथे हा फर्स्ट रो आहे, हा इथे आपण कॉलम केला त्याचा. 1, 2, -1. नाऊ 3, -2, -1, 2. 3, -1 and 2. 0, आता हा रो कॉलम मध्ये करायचा. 0, 2, 1, 0, 2, 1. आता ह्याची व्हॅल्यू काढायची याच प्रमाणे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून व्हॅल्यू काढायची. 1 × इथे तिरकस गुणाकार द्यायचा, -1, -1 - 2 × 2, 4. मग मायनस करायचे 3 नी. द टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. 2 × 1, 2. -1 × 2 = -2. आता प्लस करायचे 0. आता 0 नी मल्टिप्लाय जर केले ह्या डिटर्मिनंटच्या ह्याला व्हॅल्यूला तर 0 येणार आहे, म्हणून आपण इथे 0 लिहू. 1, -5, -3, -2 becomes here positive, therefore 2 + 2, 4 + 0, -5 and 3 × 4, 12, -17. आता इथे हे आन्सर आणि हे आन्सर सेम आहे. जरी आपण रोज हे कॉलम्स मध्ये केली आणि कॉलम जरी रो मध्ये केली आणि त्याची व्हॅल्यू काढली तरी सेम येते. -17 and also -17. आता इथे आपण ह्या डिटर्मिनंटला ए नाव दिले, इथे आपण A1 नाव देऊ. A1 = -17 and A = -17. इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. नाऊ फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड A = A′. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड A = A′. A = A1. आपण A1 घेतलेले इथे. A1. तर प्रॉपर्टी काय होती? द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही चेंज होणार नाही, अनचेंज ती तीच राहील, सेम राहील. जरी आपण इफ इट्स रोज आर टर्न इंटू कॉलम्स, जरी त्याचे रोज हे कॉलम्स मध्ये आपण चेंज केले, किंवा कॉलम्स आर टर्न इंटू रोज, किंवा कॉलम्स हे रोज मध्ये आपण त्याचं चेंज केले, म्हणजे हे रोज आणि कॉलम्स आपण इंटरचेंज केले, आणि जो डिटर्मिनंट येईल त्याची जर आपण व्हॅल्यू काढली, त्याला जर एक्सपांड केलं एक्सपान्शन फॉर्म्युला तर आन्सर काय येणार आहे? सेम येणार आहे. आन्सर हे सेम येणार आहे. A = A1. -17 = -17. A = A1. तर ह्या प्रॉपर्टींचा काय उपयोग आहे? दे विल हेल्प अस टू इव्हॅल्युएट द डिटर्मिनंट मोर इझिली. म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट एखादा सॉल्व्ह करायचा आहे तर ह्या प्रॉपर्टीज वापरून आपण तो इझिली सॉल्व्ह करू शकतो, आपल्याला सोप्या पद्धतीने तो सॉल्व्ह करता येतो. जर आपल्याला ही प्रॉपर्टी माहिती की जरी आपण रोज कॉलम्स केले त्याचे किंवा कॉलम्स शेअर रो केले आणि जी व्हॅल्यू ती सेम असणार आहे, तर पुढे आपल्याला ह्याचा इथे उपयोग होणार आहे.